राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाविना महाराष्ट्रामध्ये 2 जिल्हा परिषद आणि 105 नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्याचा आदेश हा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। खरं तर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने अतिशय स्पष्टपणे सांगितलं की आमच्याकडे असलेला डेटा हा सोशिओ इकॉनॉमिक बॅकवर्डनेसचा डेटा आहे आणि राजकीय आरक्षण ओबीसींना देण्याकरता केंद्र सरकारने राजकीय बॅकवर्डनेसचा पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा डेटा सांगितलेला आहे, ज्याचा कुठलाही ओबीसीचा पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा सर्वे हा केंद्र सरकारने केलेला नाही। त्यामुळे आमच्याकडे असलेला डेटा हा अशुद्ध आहे आणि तो डेटा सुप्रीम कोर्टने सांगितलेल्या ट्रिपल टेस्टमध्ये बसणारा देखील नाही, त्यामुळे तो देऊनही फायदा होणार नाही। आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे त्या ठिकाणी आपल्या आदेशात नमूद केलंय की 3 सदस्यीय बेंचने 13/12/2019 म्हणजे बरोबर 2 वर्षापूर्वी 13/12/2019 ला ट्रिपल टेस्ट करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते, तथापि राज्य सरकारने ट्रिपल टेस्ट न करता ऑर्डिनन्स काढल्यामुळे आम्ही हा ऑर्डिनन्स रद्दबातल केला आहे। आणि आताच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुका कुठलीही ओबीसीची सीट न ठेवता त्या सगळ्या निवडणुका खुल्या सीटांवर एससी एसटी आणि खुल्या अशा प्रकारे या निवडणुका घेण्यात याव्या अशा प्रकारचा आदेश दिलाय। मी आठवण देऊ इच्छितो की यापूर्वी सातत्याने आम्ही हाच मुद्दा मांडत होतो की केंद्र सरकारचा डाटा हा सेन्सस डेटा आहे, पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा इम्पेरिकल डेटा ट्रिपल टेस्ट प्रमाणे राज्य मागासवर्ग आयोगाला तयार करायचा आहे। 2 वर्ष सरकारने याच्यामध्ये घालवले, मागच्या काळात मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी बैठक घेतली त्यावेळेस बैठकीत हा मुद्दा मी मांडल्यानंतर तो त्यांनी मान्य केला, त्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगासोबत बैठक केली, त्यात राज्य मागासवर्ग आयोगाने सांगितलं आम्हाला सुधारित आदेश दिले आणि पैसे दिले तर आम्ही तात्काळ 1-2 महिन्यामध्ये हा सगळा सर्वे करून रिपोर्ट देऊ शकतो, त्यानंतरही कुठली कारवाई न करता अशा प्रकारचा ऑर्डिनन्स काढण्यात आला। बैठकीमध्ये मी स्वतः सांगितलं होतं ट्रिपल टेस्ट पूर्ण न करता जर ऑर्डिनन्स काढला तर तो ऑर्डिनन्स स्टे होईल, याचं कारण सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 5 सदस्य दिलेला निर्णय आहे आणि त्याच्या विरोधात जाऊन राज्य सरकारला ऑर्डिनन्स काढायचा कुठलाही अधिकार नाही आहे। आता राज्य सरकार म्हणताय की आम्ही पुढच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाकरता मध्ये व्हाव्या म्हणून अतिशय वेगाने काम करू, हे जे वेगाने काम करण्याची गोष्ट आता राज्य सरकार करताय हे जर गेल्या 2 वर्षात म्हणजे 13/12/2019 आता आज आपण बघितलं तर मला असं वाटतं 15-14 तारीख जी काय असेल ती आता 2021 ची आहे, म्हणजे जवळजवळ एक्झॅक्ट 2 वर्ष पूर्ण झाले। या 2 वर्षामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं असतं तर ओबीसीचं राजकीय आरक्षण कधीच गेलं नसतं।